गुड मॉर्निंग मित्रांनो, बीए फायनल इयरच्या 6व्या सेमिस्टरचा इतिहास या विषयाचा आपण इकडे अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मागच्या पिरियडला संयुक्त राष्ट्रसंघ त्याची रचना आणि कामगिरी बघितलेली होती। या कामगिरीच्या याच्यामध्ये काही मुद्दे आपण याच्यासाठी अभ्यासले होते। त्याच्यातला नंतरचा जो काही मुद्दा होता तो सुवेज कालवा या प्रकरण जे काही आहे। तर पहिल्या महायुद्धाच्या नंतर इजिप्तला स्वातंत्र्य दिले असले तरी सुवेज कालव्याच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सैनिक कायम होते। दुसऱ्या महायुद्धानंतर इजिप्तमधील राष्ट्रीय भावना जी काही होती ती जास्त तीव्र बनली। 1950 सुवेज प्रदेशातून ब्रिटिश सैन्य काढून घेण्याची मागणी इजिप्तने केली, परंतु इंग्लंडने आपली असमर्थता व्यक्त केली। 1951 इजिप्तच्या संसदेने सुवेजमधील ब्रिटिश सैन्याचा जो काही अधिकार होता तो नष्ट केला, रद्द केला, परंतु त्याबाबतचे ठोस पाऊल उचलले गेले। 1956 इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष कर्नल अब्दुल गमाल नासर याने 28 जुलै 1956 सुवेज कालव्याचे राष्ट्रीयकरण केले। त्यामुळे सुवेज कालव्यापासून मिळणारी वार्षिक $1 अरब प्रचंड रक्कम तो इंग्लंडच्या विकासासाठी वापरू शकत होता। इंग्लंड आणि फ्रान्सने मात्र नासरच्या या कृत्याचा निषेध केला। त्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी 24 राष्ट्रांची एक परिषद लंडन येथे बोलावली। त्याबाबत नासरने स्पष्टपणे जाहीर केले की लंडन परिषदेचा जो निर्णय असेल तो इजिप्त सरकार मान्य करणार नाही। त्यानुसार परिषदेत अमेरिकन परराष्ट्रमंत्री डलेसने सुचवलेला तोडगा इजिप्तने स्वीकारला नाही। भारत आणि रशियाने देखील इजिप्तची बाजू उचलून धरली। शेवटी हा प्रश्न फ्रान्स, इंग्लंड आणि फ्रान्सने सुरक्षा समितीकडे नेला। त्यावर सुरक्षा समितीने सुवेज कालव्यावर इजिप्तचा अधिकार मान्य करून हा कालवा आंतरराष्ट्रीय वाहतुकीला खुला करावा असा निर्णय दिला। परंतु याच वेळी इस्रायलने इजिप्तवर आक्रमण केले। पाठोपाठ इंग्लंड आणि फ्रान्सने देखील आक्रमण केले। ताबडतोब आमसभेची बैठक होऊन युद्ध बंद करण्याविषयी सुचविण्यात आले। एवढेच नव्हे तर युनोचे 6,000 सैनिक या प्रदेशात रवाना केले। त्यानंतर युनोच्या आदेशानुसार इस्रायल, इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी आपले सैन्य मागे घेतल्याने एक भीषण जो काही संघर्ष होता तो टळल्याचं आपल्याला दिसते। त्याच्यानंतर ट्युनिशिया या प्रदेशावर फ्रान्सचे नियंत्रण होते। हळूहळू तेथे देखील स्वातंत्र्याची भावना प्रखर बनत गेली। परिणामी ट्युनिशिया स्वतंत्र झाला। 1956 त्याला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व देखील मिळाले। परंतु 1958 सुमारास ट्युनिशियाने सुरक्षा परिषद समितीकडे आपल्या प्रदेशात अजूनही फ्रेंच सैनिक उपस्थित असल्याबद्दलची तक्रार केली। त्यामुळे तेथील शांततेला धोका उद्भवू पाहत होता। सुरक्षा समितीच्या प्रयत्नामुळे फ्रान्सने आपले सैन्य काढून घेतले। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो होता तो कांगो होता। कांगो हा आफ्रिकेतील सर्वात मोठे स्वतंत्र राष्ट्र होते। बेल्जियमच्या नियंत्रणाखाली असलेला हा प्रदेश 75 वर्षानंतर म्हणजे जवळपास 1960 स्वतंत्र झाला। युरानियम, तांबे, हिरे असलेला हा प्रदेश अतिशय समृद्ध होता। कांगोची राजधानी लिओपोल्ड विले ही होती। मात्र स्वातंत्र्याबरोबरच कांगोमध्ये संघर्ष सुरू झाला। बेल्जियम निवासी व युरोपियन लोकांवर हल्ले सुरू झाले। म्हणून जनतेला आपल्या संरक्षणासाठी बेल्जियमने कांगोत सैन्य पाठवले। परिणामी परिस्थिती जास्तच चिघडली। बेल्जियमच्या या कृत्याला कांगोच्या पंतप्रधानांनी विरोध केला। परिस्थितीचा फायदा घेऊन शोम्बेच्या नेतृत्वाखालील कटंगा प्रांताने आपले स्वातंत्र्य जाहीर केले आणि त्याच्यामुळे 13 जुलै 1960 सुरक्षा समितीची बैठक झाली। त्यात रशियाने बेल्जियम आणि अमेरिकेवर कडक टीका केली, कारण ही दोन्ही राष्ट्र कांगोचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप केला। परिणामी सुरक्षा परिषदेने कांगोत सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 10,000 सैनिक रवाना करण्यात आले। संयुक्त राष्ट्रसंघाच्या या सैन्याने कांगो आणि बेल्जियममधील संघर्ष समाप्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी बजावली। अशा स्थितीत संघर्ष चिघडण्यापूर्वी आणि तो प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न बनण्याची चिन्हे दिसू लागली। कांगोमध्ये देखील अंतर्गत संघर्ष निर्माण झाला। राष्ट्राध्यक्ष कासावुबू आणि प्रधानमंत्री लुबुम्बा यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्याचा फायदा घेऊन कर्नल मोबुटूने कांगोमध्ये लष्करी शासन घोषित केले। जानेवारी 1961 युनोचे सरचिटणीस डाग हॅमरशोल्ड यांच्या विनंतीनुसार
भारताने आपले सैन्य कांगोत पाठवले, शिवाय पुढील तोडगा सुचवला, त्यात सर्व राजकीय बंदी मुक्त केले जावेत, कांगोतून परकीय सैन्य हटवले जावेत आणि कांगोच्या संसदेने कांगो प्रश्नावर तोडगा शोधून काढावा असे म्हटले. आणि अशा तणावाच्या परिस्थितीमध्येच 1961 लुमुंबाचा वध झाला. युनोचे सैन्य आणि कांगो सैन्यात पुन्हा युद्ध सुरू झाले. शेवटी कांगोमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात आली. त्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय स्वरूप न येऊ देता संयुक्त राष्ट्रसंघात यश मिळाल्याचे आपल्याला दिसते. त्याच्यानंतर याच्यातला शेवटचा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मूल्यमापन. जगात आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात आल्या. पहिल्या महायुद्धाच्या नंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर संयुक्त राष्ट्रसंघ या त्या संघटना आहोत. या दोन्हींचे जे काही उद्दिष्ट होते ते युद्ध टाळून जागतिक शांतता राखण्याचे होते. राष्ट्रसंघ पहिले महायुद्ध समाप्त झाल्याबरोबर अस्तित्वात आला. याचा अर्थ युद्धाच्या विनाशाची भयानकता जी काही होती ती लक्षात घेऊनच जागतिक मुसद्द्यांनी शांतता निर्मितीसाठी राष्ट्रसंघाची स्थापना केली. त्यात अमेरिकन अध्यक्ष वुड्रो विल्सनचा पुढाकार होता. मात्र अमेरिकेने राष्ट्रसंघाचे जे काही सदस्यत्व होते ते पत्करले नव्हते आणि त्याच्यामुळे राष्ट्रसंघाची स्थापना होऊन देखील काहीही फायदा झाला नाही, कारण दुसरे महायुद्ध सुरू झाले. आणि हे महायुद्ध सुरू असतानाच पुन्हा संपूर्ण जगातील लोकांना पुन्हा एकदा शांततेची गरज वाटू लागली. म्हणूनच जगातील प्रमुख राजकारण्यांमध्ये विचारविनिमय होऊन संयुक्त राष्ट्रसंघाची जी काही कल्पना होती ती अस्तित्वात आली. आणि युद्ध सुरू असतानाच युद्धकाळातच युनोच्या निर्मितीचा निर्णय झाला असला तरी युद्ध संपल्याबरोबर ही संघटना उदयास आली. याही वेळेस अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्टने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली. एवढेच नव्हे तर अमेरिका युनोचे सदस्य देखील बनली. मात्र राष्ट्रसंघापेक्षा संयुक्त राष्ट्रसंघ निश्चितपणेच बलवान आहे. राष्ट्रसंघाने आपल्या आयुष्यात कधीही लष्करी कारवाई केली नाही, उलट संयुक्त राष्ट्रसंघाने कोरिया कांगो या प्रदेशामध्ये लष्करी कारवाई केली. तसेच पराभूत राष्ट्रांच्या वसाहती राष्ट्रसंघाने आपल्या ताब्यात घेतल्या. तर संयुक्त राष्ट्रसंघाने अशा वसाहतींना आपल्या पायावर उभे राहण्यास शिकवून त्यांना स्वातंत्र्य दिले आणि आपली जबाबदारी देखील पार पाडली. असे असले तरी संयुक्त राष्ट्रसंघ